गिरनारे गावात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये जबर हाणामारी झाली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. मिळालेली माहिती अशी की संजय थेटे आणि विजय थेटे यांच्या जमिनीचा वाद अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट होता. त्याचा काही दिवसांपूर्वी संजय थेटे यांच्या बाजूने निकाल लागला. त्यानुसार थेटे परिवार जागेचा कब्जा घेण्यासाठी गेले असता विलास थेटे, सुनील थेटे यांच्यासह कुटुंबियांनी संजय थेटे, विजय थेटे आणि वैभव थेटे यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यामध्ये विजय थेटे आणि वैभव थेटे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय थेटे आणि विनायक कांडेकर यांनी घडला प्रकार कथन केला. आमचे मामा आहे संजय खंडेराव थेटे, विजय खंडेराव थेटे आणि मामे भाऊ वैभव संजय थेटे. तर यांना काल गिरणार येते ना मारहाण झाली. विलास थेटे, विलास लक्ष्मण थेटे आणि सुनील लक्ष्मण थेटे व त्यांच्या पूर्ण कुटुंबाने मारहाण केली. तर मामांची जागा होती गावामध्ये, तिचा निकाल लागला त्यांच्या बाजूने. तो निकाल लागल्यानंतर मामाने तार कंपाऊंड केलं तिथे. आम्ही पण लहानपणी जायचो सुट्ट्यांमध्ये बघायचो. पूर्वीपासून ती मामाचीच जागा होती, पूर्वी चाळ होती. पण ती चाळ उस्तरल्यानंतर मग ती जागा मोकळी झाली. कालांतराने समोरचे पार्टी आणि यांची ते वाद चालू झाले त्या जागेचे. तर मग हे वाद कोरोटा चालू असताना मामाकडनं निकाल लागला आता. तर मामा कब्जा करायला गेले. कब्जा करत असताना समोरच्यांनी येऊन पूर्ण कुटुंबाने विलास लक्ष्मण थेटे, सुनील लक्ष्मण थेटे यांनी आणि त्यांच्या मुलांनी, त्यांच्या दोन्ही बायकांनी म्हणजे सुनीलच्या बायकोनी आणि विलासच्या बायकोनी आणि आईनी आणि त्यांचे अजून नातेवाईक होते बरोबर, तर त्यांनी मारहाण केली मामाला त्यांना. आणि एवढे वर्मी गाव लागलेले अक्षरशः साहेब की पावत नाही आहे. आणि मला काय म्हणायचं आहे, कायदा सुव्यवस्थेवर आम्ही विश्वास ठेवायचा की नाही आमचा प्रश्न फक्त आमच्या भोवती एवढाच सतावतोय की कायदा सुव्यवस्थेवर आम्ही विश्वास ठेवायचा की नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की लवकरात लवकर वैभव थेटे, विजय थेटे यांना न्याय मिळावा आणि समोरच्यांना कठोरात कठोर कारवाई व्हावी, शिक्षा होईल, एवढी आमची मागणी समस्त नातेवाईकाची. अन्यथा आम्ही आयुक्तालय समोर, पोलीस स्टेशन समोर उद्यापासून आमरण उपोषणाला बसू. आम्ही इशारा देतोय जाहीर साहेब. माझं नाव संजय खंडराव थेटे, राहणारे गिरणारे आणि गिरणारे तालुका जिल्हा नाशिक आणि गिरणार गावाला खेटून 159 गट नंबर होता. तिथं आमची पण 17 गुंठे, 2 गुंठे पाटात झालेली आहे आणि 15 गुंठे होते. 15 गुंठ्याचा निकाल लागलेला आहे आणि तो निकाल आमच्या बाजूनही लागला. त्याच्यानंतर तिथं आम्ही कंपाऊंड केलं 2-3 दिवस झाले. आणि कंपाऊंड केल्यानंतर पोरं लहानले घरातले दोघं जण गेले पाणी टाकायला. समोरची पार्टी होती, ते चौघं बाया माणसं 3-4 होत्या. त्यांचं हार्डवेअरचं दुकान होतं, त्यांनी तिथून पावडीचे दांडे घेतले आणि मारायला लागले का तुमचं इथं काही संबंध नाही, काही नाही. पहिली पूर्वीपासून आमची तिथं कांद्याची चाळ होती, सगळे गाव सांगत आहे. तर त्यानंतर आमच्या भावाला दोघांनी धरलं, त्यांच्या मुलांनी डोक्यात पहार घातली आणि हाताला इथं मारलं, तर हाताच निष्ठून गेलेलं आहे. आणि मुलाला बी त्यांनी वैभव थेटेला डोक्यात पहार मारली, त्याला 5-6 पडलेली. ऑपरेशन आत्ता सकाळी 10:30 वाजता झालं भावाचं. या हल्ल्यामध्ये विजय थेटे यांचा हात निखळला असून यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली असून तपासी अधिकारी श्रीमती अहिरराव यांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्याची माहिती दिली. मनोहर गायकवाड, दिशानुष, नाशिक.